गणेश उत्सव में कोकण और पश्चिमी महाराष्ट्र जाने वाले यात्रियों के लिए सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के द्वारा निशुल्क एसटी बस सेवा की व्यवस्था की गई। रविवार की शाम ठाणे, कल्याण और डोंबिवली से सैकड़ों की संख्या में एसटी बसों को कोकण के लिए रवाना किया गया, जिसका लाभ हजारों लोगों ने उठाया। बता दें कि हर साल गणपति का त्यौहार मनाने मुंबई और उपनगरों से भारी संख्या में लोग अपने गाँव जाते हैं। इन हजारों लोगों की सुविधा के लिए शिवसेना की तरफ से विशेष एसटी बस सेवा चलाई जा रही है। वहीं कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के माध्यम से कल्याण और डोंबिवली से कोकण एवं पश्चिमी महाराष्ट्र के लिए 500 अधिक एसटी बस गाड़ियां चलाई जा रही है। कल्याणपुर की बात की जाए तो चेतना स्थित 100 फीट रोड से लगभग 100 गाड़ियां कोकण के विविध शहरों के लिए रवाना हुई। स्वयं सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने भगवा झंडी दिखाकर बसों को रवाना किया। पूर्वेमधून जे आहे या ठिकाणी आपण कोकणवासी असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे आपले सगळे गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आज कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये रवाना होत आहेत। आणि गेल्या 3 वर्षाची ही परंपरा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आपण सुरुवात केला आणि बघता बघता जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा उत्साह जो आहे त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला लागले। गेल्या वर्षी 190 बसेस आपण या ठिकाणी सोडल्या होत्या पूर्ण कल्याण लोकसभेमधून। या वर्षी 500 जास्त बसेस जे आहेत ते या ठिकाणी आपण सोडतोय, कारण की लोकांचा विश्वास जो आहे हा आपल्यावरती बसलेला आहे की आपल्या या उपक्रमामधून आपण सुखरूप जे आहे ते आपल्या गावी जे आहे ते योग्य वेळ जे आहे ते गणपतीच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पोहोचू। इस मौके पर शिवसेना के कल्याणपुर और शहर प्रमुख महेश गायकवाड़ ने बताया कि सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के माध्यम से लगभग 100 बस कल्याणपुर से कोकण के लिए भेजी गई है, जिसमें 4 से 4,500 यात्री शामिल है। इस मौके पर पूर्व नगर सेवक नवीन गौली, पूर्व परिवहन सभापति मनोज चौधरी, पूर्व नगर सेवक राजा राम पावशे, उप शहर संगठक प्रशांत बोटे, महिला शहर प्रमुख पुष्पा ठाकरे, पूर्व नगर सेविका सुशीला माली, युवा सेना सचिव मधुर मात्रे, सुमेध घुमने सहित बड़ी संख्या में शिवसेना के कार्यकर्ता उपस्थित थे। श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात। आज या ठिकाणाहून आपण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग अशा कोकणातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये गावामध्ये आपण या बस या ठिकाणी सोडतोय मोफत ते पण। आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की गणपतीसाठी लागणारे, पूजेसाठी लागणारे सामान, पुस्तिका या सगळ्याच्या गोष्टींचा गांभीर्य घेऊन माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी चाकरमान्यांना पुरवलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो। प्रत्येक बसमध्ये जवळजवळ 41 ते 42 प्रवासी जाणार आहेत, जवळजवळ 100 बसेस या ठिकाणाहून आपल्या निघालेल्या आहेत। संख्या पाहता 4 ते 4,500 लोकांचं या ठिकाणी प्रवास होणार आहे। मी श्रीचरणी प्रार्थना करतो की यांचं प्रवास सुखरूप चांगलं होऊ दे आणि गणपतीला दरवर्षीप्रमाणे जाणारे जेवढे चाकरमाने हा त्यांचा सगळ्यांचा धार्मिक, आध्यात्मिक आणि एक उत्सव हा असा साजरा करण्याची जात असतात, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी या हार्दिक अभिनंदन करतो।